प्रवेश 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 योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात कला व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश देणे सुरू आहेत. 11वी 12वी कला वाणिज्य बी ए बी कॉम एम ए एम कॉमसाठी प्रवेश देणे सुरू आहेत. वैशिष्ट्ये बी ए बी कॉम आणि एम ए एम कॉम वर्गाचे अभ्यासक्रम सुरू आहेत. महाविद्यालयाचे आनंददायी वातावरण, सुसज्ज व समृद्ध ग्रंथालय असून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, 16 तास चालणारे वाचन कक्ष विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, एनलिस्ट इन्फ्लिबनेट सह ई लायब्ररीची सोय असून विद्यार्थ्यांना नेटवर्क रिसोर्स फ्री ॲक्सेसेबल आहे. COVID-19 पार्श्वभूमीवर ऑनलाईन टीचिंग सुरू. महाविद्यालयात तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वृंद, विविध नामांकित कंपन्याचे कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित केले जातात. भव्य इंडोर स्टेडियम, विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत जिम, महात्मा गांधी अध्यासन केंद्र इत्यादी सुविधा उपलब्ध. नॅकमध्ये B+ दर्जा प्राप्त असलेले विद्यापीठ परीक्षेत व बोर्ड परीक्षेत घवघवीत यश. 12वी वाणिज्य शाखेचा 99.46% निकाल. निकालाची उत्कृष्ट परंपरा, वसतिगृहाची उत्तम सोय, भव्य क्रीडांगण, स्पर्धा परीक्षा केंद्र, MPSC, UPSC, सैन्य व पोलीस भरती व इतर परीक्षेची उत्तम तयारी करून घेतली जाते. समृद्ध संगणक कक्ष व इंटरनेट वायफाय सुविधा मोफत उपलब्ध. डॉक्टर सुरेश कुरसाळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, प्राचार्यांचे उत्तम नियोजन, विद्यार्थी मेळावा, पालक मेळावा, स्नेहसंमेलन आदी कार्यक्रमांचे आयोजन. द संरक्षणशास्त्र व नाट्यशास्त्र इत्यादीसारखे प्रात्यक्षिक विषय, MPSC, नेट व सेट सारख्या परीक्षेत विद्यार्थी सातत्याने यशस्वी, राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविले जाते, NCCचे स्वतंत्र युनिट, B व C प्रमाणपत्र परीक्षेची सोय, दरवर्षी RD पिरियडसाठी विद्यार्थ्यांची निवड. चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर शैलेजा बरोरे 94-23-71-45-34, डॉक्टर किरण चक्रे 98-34-47-70-09, डॉक्टर डी वडजे 89-99-07-23-45, डॉक्टर प्रवीण भोसले 95-18-72-52-19. चला तर मग आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेश ऑनलाईनही सुरू आहे. नमस्कार, योगेश्वरी दर्शन सुपरफास्ट बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघणार आहोत बीड जिल्ह्यातील आनंददायी बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर गेल्या 3-4 महिन्यापासून सतीश बाबासाहेब कदम हा खेळाडू एकटाच उत्तम सराव करतोय. एकीकडे कोरोनामुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडता येत नाही, त्यातच जिद्द व चिकाटी असेल तर अनेक जण उंच शिखर गाठू शकतात. त्याचेच उदाहरण या खेळाडूकडून आपल्याला मिळते. सतीश कदम हा खेळाडू दररोज सकाळी 5:30 वाजता मैदानावर येऊन नित्यनियमाने 2 तास सराव करतो आहे. तो सध्या गोल्डन क्लबच्या माध्यमातून विविध स्पर्धेमध्ये भाग घेतो आहे. त्यातच भालाफेक स्पर्धेत सहभागी होणार असून त्याने यापूर्वी जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम पारितोषिकही मिळवले आहे. यावेळी सतीश कदम याने योगेश्वरी दर्शन बातम्याशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. माझं नाव सतीश बाबासाहेब कदम, मी BSc TYला ॲडमिशन आहे माझं आणि मी स्पोर्ट्सची तयारी करतो. परंतु ह्या 4-5 महिन्यात लॉकडाऊन पडल्यामुळं प्रॅक्टिस चालू नव्हती, पण योगेश्वरी महाविद्यालय यामध्ये 2 महिन्यापासून मी प्रॅक्टिस करत आहे. आता होणाऱ्या स्टेट आणि युनिव्हर्सिटी गेममध्ये माझा पार्टिसिपेंट होणार आहे. मी ज्युनियर U16 एक वेळेस जिल्ह्या फर्स्ट आलतो, पण त्यानंतर प्रॅक्टिस नसल्यामुळं गॅप पडला. आता गेल्या 1 वर्षापासून मी गोल्डन स्पोर्ट्स क्लब अंबेजोगाई इथे प्रॅक्टिस करतो. आमचे मार्गदर्शक तसेच कोच दिनेश पवार सर आणि अंगद केंद्रे सर यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज इथे आहे. विशेष म्हणजे गोल्डन स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून अशा खेळाडूंना उत्तम प्रशिक्षणही दिले जाते. त्यातच प्रशिक्षक दिनेश पवार व अंगद केंद्रे यांचे उत्तम मार्गदर्शन लाभत असून
मुंबई येथे होणाऱ्या इंटरस्टेट चॅम्पियनशिपसाठी अतिशय चांगली तयारी सध्या सुरू असून नवीन तयार होणाऱ्या खेळाडूंना या खेळाडूकडून आदर्श घेता येणार असल्याचे प्राध्यापक फुलतामकर हे सांगतायत. योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर आम्ही मागच्या 2 ते 3 महिन्यापासून येतोय. तर इथे बघतोय आम्ही की लॉकडाऊनमुळे अनेक लोकांची संख्या इथे कमी झालेली आहे, परंतु अशा संकटाच्या काळामध्ये सुद्धा सतीश कदम हा विद्यार्थी जो की आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेसाठी तयारी करतो तो सध्या जिल्ह्यामध्ये पहिला आलेला आहे. ॲथलेटिक्समध्ये जावलिन थ्रो म्हणजे भालाफेक हा त्याचा इव्हेंट आहे आणि मागच्या 2 ते 3 महिन्यापासून आम्ही पाहतोय की तो अत्यंत चांगल्या पद्धतीने कसून सराव करतोय मैदानावर. स्वतःच्या वेगवेगळ्या पद्धती त्याने इथे विकसित केलेल्या आहेत आणि तो अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि पुढच्या त्याच्या वाटचालीसाठी आमच्याकडून त्याला भरपूर शुभेच्छा. दररोज सकाळी व दुपारी सतीश कदम हा अतिशय उत्तम तयारी करीत असून त्याच्या या तयारीमुळे या मैदानावर येणाऱ्या प्रत्येकाने त्याचे अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. खरंच सतीश कदम अतिशय उत्तम तयारी करत असून या खेळाडूचा आदर्श इतरांनीही घेणे गरजेचे आहे. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.